पाठ परिचय मुलांनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले हे आपण जाणतोच आपल्या पारंपरिक विचारसरणीत खूप मोठा बदल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवून आणला हा बदल भारतीय संविधानाच्या माध्यमातून केला आहे भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले भारतात विविध जाती धर्माचे लोक एकत्र राहतात या समाजात राहणाऱ्या लोकांची भाषा वंश रहाणीमान वेशभूषा आहार यात विविधता आढळते म्हणून भारतीय समाजाला बहुजिनसी समाज म्हणतात स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळातील भारतापुढील प्रश्न व त्यांचे निराकरण हे प्रश्न भारताला आर्थिक राजकीय व सामाजिक विकासासंबंधी होते त्यासाठी नियोजन आयोगाची निर्मिती करण्यात आली देशातील दारिद्र्यता दूर करण्यासाठी व आर्थिक विकास करण्यासाठी औद्योगिकरणावर भर दिला गेला त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या भारतापुढील प्रश्न व त्यांचे निराकरण निवडणुकांचे यशस्वी आयोजन करण्यात आले राजकीय स्थैर्यास उपयुक्त गोष्टींचा समावेश केला समाजातील दुर्बल घटकांसाठी सामाजिक सुधारणेच्या योजना प्रत्यक्षात अमलात आणल्या गेल्या प्रस्तुत पाठात आपल्याला भारतात एकोणीशे साठ नंतर काय घडामोडी झाल्या हे अभ्यासायचे आहे